आज आपण कागदापासून बनवायला शिकूया डबल स्पायरल. हे डिझाईन आहे तोमोको फुसे नावाच्या ओरिगामी एक्सपर्टचं. ते बनवायला आपल्याला पाहिजे 4 चौकोनी कागद. आपण घेऊ पहिला चौकोन. त्याला पहिले आपण तिरपं दुमडून घेऊ, म्हणजे डायगनल पाशी. ही रेष अगदी नीट उमटायला पाहिजे. मग आपण कागद उघडून घेऊ. आता आपण चारही बाजू मधल्या डायगनल पाशी दुमडून घेणार आहोत, एक एक करून. ही झाली पहिली बाजू, ही दुसरी, ही तिसरी आणि ही शेवटची. आता आपण ह्याला अर्ध्यात दुमडून घेऊया असं, आणि मग परत एकदा अर्ध्यात दुमडूया, म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा छोटा त्रिकोण बनेल. आता ह्याला उघडून आपण दोन्ही बाजू आतल्या बाजूला वळवून घेऊया, अगदी अशा. हा तयार झाला आपला पहिला भाग. बाकी कागदांचं पण तसंच करा, म्हणजे आपल्याकडे 4 एकसारखे भाग मिळतील. आता आपण दोन भागांना असं एकमेकांना जवळ ठेवून तिसरा भाग त्याच्यामध्ये खोचून टाकूया असा, आणि मग चौथा भाग खोचून टाकू त्याच्यामध्ये. असं झाल्यावर आपण त्याला आता दुमडायला सुरुवात करू. आता प्रत्येक रंगाचा कागद आपण एक एक करून आधीच्या कागदाच्या वरती दुमडून टाकणार आहोत असा. आणि हीच पद्धत वापरून आपण एक एक करून प्रत्येक रंगाचा कागद आधीच्या कागदावरती दुमडत राहूया. कागद अगदी लहान 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 होत जाईल. तुम्हाला जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत दुमडत राहा. आता जर का पाहिलं तर अगदी बोटाच्या वजनाने तुम्हाला लहान लहान कागदांचे बाजू किंवा लहान लहान कागदांचे भाग दुमडायला लागतील, लहानशी पीळ मारून असे. असा तयार होईल आपला अर्धा स्पायरल. आता ह्याला आपण उपडं पाडूया. हे तर अगदी आपल्या पहिल्या स्पायरलच्या सुरुवातीसारखं दिसणारच, कारण दुसरा स्पायरल पण आपण त्याच पद्धतीने बनवणार. प्रत्येक रंगाचं टोक आपण आधीच्या कागदावरती दुमडून घेऊया, आणि जितकं जमेल तितकं आपण दुमडत राहू, म्हणजे अगदी छोटी टोकं उरतील तोपर्यंत, आणि मग त्यांना देखील आपण पीळ मारून बसवून टाकू जागेवर. आता आपला स्पायरल उघडू नये म्हणून बोटावरती थोडासा गोंद घेऊन आपण त्याच्या टोकांना पीळ मारून बंद करून टाकूया, म्हणजे ती शंखाच्या टोकांसारखी दिसतील आता. आणि त्याला थोड्या वेळ वाळू द्या. असा झाला आपला डबल स्पायरल तयार. किती छान रंगबिरंगी दिसतो तो, आणि ह्याच्याहून सुंदर कधी दिसतो माहितीये का? एका धाग्यावरनं लटकवलं तर. मग तुम्ही ह्याला हातात घेऊन पळू शकता, धावू शकता, उड्या मारू शकता आणि गरागरा फिरवू देखील शकता. खूप सुंदर दिसतो हा.